रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता। रत्नागिरी पंचायत समितीची सभा वीज वाहिन्या आणि पाणी प्रश्नावरून चांगलीच वाजली आणि गाजली। रत्नागिरी पंचायत समितीची सभा गुरुवार 9 मे रोजी संपन्न झाली आणि या सभेमध्ये काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यातील वीज वाहिन्या आणि झालेली कामे यावरून पंचायत समिती सदस्यांनी महावितरणच्या शाखा अभियंत्यांना चांगलंच धारेवर धरलं आणि ही सभा गाजली। जिल्ह्यातील कडक उन्हाळ्यात असणारी पाणी टंचाई कमी व्हावी यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या यावर पाणी पुरवठा शाखा अभियंता यांनी जिल्ह्यातील मंजूर झालेल्या सर्वच पाणी योजना अपूर्ण असल्याने ही सभा चांगलीच वाजली आणि गाजली। रत्नागिरी पंचायत समितीची ही सभा उपसभापती शंकर सोनवडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेला गटविकास अधिकारी श्रीमती विद्या गमरे तसेच जिल्हा परिषद मुख्य या सभेला गटविकास अधिकारी श्रीमती विद्या गमरे तसेच जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतीच्या श्रीमती देसाई उपस्थित होत्या। झालेल्या या सभेत सर्वच विषयांवर चर्चा होताना काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यामध्ये विद्युत पुरवठा अखंडित राहावा यावर महावितरणने कोणती उपाययोजना केली असे परखड प्रश्न पंचायत समिती सदस्यांनी विचारले असता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थातुरमातुर उत्तरं देऊन बगल देण्याचा प्रयत्न केला। मात्र पंचायत समिती सदस्य अभय खेडेकर, सुनील नावले, मेघना पाष्टे, साक्षी रावणंग, उत्तम सावंत आदींसह अनेक पंचायत समिती सदस्यांनी यावर आवाज उठवला। महावितरण व्यवस्था पावसाळ्यात खंडित होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करा असंही यावेळी सांगण्यात आलं। पंचायत समितीच्या या सभेत प्रामुख्याने पाणी प्रश्नावरून चांगलीच चर्चा झाली। शाखा अभियंता उपाधे यांनी विविध योजनांची माहिती सभागृहाला दिली। मात्र जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी टंचाईसाठी मंजूर केलेले 1,90,00,000 रुपये टेंडर न निघाल्यामुळे सर्व पाणी योजनांच्या कामाला सुरुवातच झालेली नाही, तसेच अन्य योजनाही अपूर्ण असून यावर पंचायत समिती सदस्यांनी आवाज उठवला। यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी पाटील यांनी झालेल्या बदल्यांचे विश्लेषण केलं आणि रत्नागिरी तालुक्यात बदल्या झालेल्या असताना त्यापेक्षा जास्त या तालुक्यात असल्याचंही स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग आदी विषयांवर चांगलीच चर्चा झाली। कार्यवाही चालू आहे आणि काही ठिकाणी पोल बदलायला पण सुरुवात केली आणि पावसाळ्याच्या अगोदर प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही असे प्रश्न आमचे सभासद तसेच त्यांच्या उपस्थित असेल ते आपली कार्यवाही चालू आहे तयार झालेला आहे आणि सुरुवातीचा जो पाऊस येणार आहे तो वादळ वाऱ्यासहित येतो हे आजचं नाही आहे, हे पारंपरिकच आहे ना। आणि त्याच्यात आपले जे निकामी झालेले पोल टिकणार आहेत काय, कोणाच्या तरी गोट्यावरती पडणार आहे, जनावर दगावणार आहे, कोणीतरी आमचा एखादा बांधव दगावणार आहे, ही घटना घडतच राहणार का? याबद्दल आपण बोलतोय, त्याबद्दल जी चर्चा या सभागृहात झाली तर वाकेवाडी येथे खालचीवाडी ते नमूद करून घ्या विषय पावसाळ्याचे अधिकरण घराजवळचे पोल एकदम पडायच्या स्थितीत आलेले आहे। कोळंबे वाकेवाडी ग्रामीण एकलं आहे, ग्रामीण एक हे उत्तर बरोबर दोनचे आहे, एक तर तुम्ही आमचा अनुभव असा आहे की तुम्ही वादळ वाऱ्याने पोल मोडल्यानंतरच तिथे घालायला जातात। ग्रामस्थांच्या किती तक्रारी असल्या तरी सुद्धा पोल बदल आता उपोषणाला बसणार आहे जर पोल बदललेत नाहीत तर, असे कितीतरी उदाहरणं देऊ शकतो आम्ही, पण तुम्ही आता पोल दिलेत नाही सांगू शकत। तुमच्याकडे पोल नाही हे नेहमीचं उत्तर असतं आमच्याकडे, तिथे आम्ही ते पोल बसवून देऊ। देवरुखर मॅडम, तुमचा नसला तरी विषय कसा माहिती आहे का, तुम्ही जे संबंधित खात्याशी तुम्ही आज बोलताय ना, तुम्ही त्यांना कळवा ना। पुण्यामध्ये एकूण 18 शाळा पात्र आहेत, प्रामुख्याने याच्यामध्ये खाजगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थ सहित किंवा कायम विनानुदानित अशा ज्या शाळा आहेत त्या शाळा आणि मराठी आणि उर्दू माध्यमाच्या ज्या विनानुदानित शाळा आहेत त्या शाळा याच्यामध्ये आहेत। 24 लोकांनी अप्रोच केलं, त्यापैकी 21 जणांचे
प्रस्ताव पहिल्या फेरीसाठी पात्र असल्यामुळे ते आपण अप्रूव्ह केलेले आहे झालेले आहेत ऑनलाईन मधल्या. त्याच्यामध्ये जे शिक्षक आहेत त्यांची एकूण संख्या 470 एवढी आहे आणि त्याच्यापैकी 341 शिक्षक हे तालुक्यामध्येच त्यांची बदली. त्यापैकी तालुका पंचायत समिती सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर ठरताना त्यांच्याकडून काम करून घेणे हे तितकंच गरजेचं आहे. अन्यथा मीटिंगमध्ये एक बोलायचं आणि बाहेर गेल्यानंतर गप्पा गोष्टी मारायच्या म्हणजे कामही होत नाही आणि हा दिखाऊपणाचा केलेला भपका फार खाल टिकत नाही अशी चर्चा सभेनंतर सुरू होती.